या बातमीचे प्रायोजक आहेत SM एंटरप्राइजेस। सर्व प्रकारचे फिलिप्स कंपनीचे इंटीरियर आणि एक्सटेरियर लाइट्स मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल बालाजी सर्व्हर समोर आसरा चौक सोलापूर। दिवाळीच्या निमित्ताने भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबईत दिवाळी पहाटचे आयोजन केले होते। यामध्ये मराठी चित्रपट अभिनेते स्वप्नील जोशी, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रसाद खांडेकर, खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते। आमदार प्रवीण दरेकर यांनी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। सलग 13 वर्ष वीर सावरकर नगर आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने अशा प्रकारची दिवाळी पहाट आम्ही साजरी करत आहोत। अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एक आत्मविश्वास या निमित्ताने मिळतो। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली। एक कौटुंबिक वातावरणात ही दिवाळी साजरा होत आहे। दीपावलीच्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। उत्तम निरोगी आयुष्य या परिसरातील मुंबईतील महाराष्ट्रातील सर्वांना लाभो अशा प्रकारची मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सलग 13 वर्ष वीर सावरकर नगर आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अशा प्रकारची दिवाळी पहाट आम्ही या ठिकाणी साजरी करतो आणि एक अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एक आत्मविश्वास या ठिकाणी या निमित्तानं मिळतो। खूप लोक सहभागी होतात। अनेक स्थानिक कलाकार ज्यांनी आपापल्या क्षेत्रात नावलौकिक केला आहे ते या ठिकाणी येतात आणि एक कौटुंबिक वातावरणात आमची दिवाळी साजरी होत असते। भारतीय जनता पार्टी मागाठाणे विभाग वीर सावरकर रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे हे 13वं वर्ष आहे जेव्हा ह्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। आमच्या सगळ्यांचे लाडके आदरणीय प्रवीणभाऊ दरेकरजी, आदरणीय प्रकाशभाऊ दरेकरजी, आदरणीय गोपाल शेट्टी साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम होतो आहे। मी इथेच याच एरियामध्ये राहतो, हा हे माझं घर आहे आणि सालाबादप्रमाणे मी इथे उपस्थित राहिलो। ज्या संख्येने इथे लोक उपस्थित राहतात, ज्या संख्येने लोकांचं प्रेम, लोकांचं ओघ इकडे बघायला मिळतो ते फार आनंददायी आहे। 6-7 वर्ष तर मी येतो आहे स्वतः, पण 13 वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे। या सर्व आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आणि आपल्या माध्यमातून सर्व लोकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा की दीपावली तुम्हाला सुखाची, समृद्धीची, भरभराटीची, उत्तम आरोग्याची जाओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुरेश वाडकर यांना लता मंगेशकर पुरस्कार देणार ही घोषणा केली गेली आहे। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे मला आत्ता कळतं हे, पण माझं खूप डे नाईट शूटिंग झालं, पण ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की वाडकर सर खूप मोठे गायक आहेत, खूप मोठा माणूस आहे, सगळेच त्यांचे चाहते होते आणि त्यांना दीदींच्या नावाचा पुरस्कार मिळणं मला असं वाटतं की हा खूप मोठा सन्मान आहे। कारण दीदी म्हणजे साक्षात सरस्वती माँ, त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं मला असं वाटतं हा आशीर्वाद आहे आणि एक कलाकार म्हणून मला आनंद आहे आणि एक वाडकर सरांचा चाहता म्हणून देखील मला प्रचंड आनंद आहे। कशा पद्धतीने काय नाही, दिवाळी उत्साहाचा सण आहे आणि म्हणजे मी सणांचा राजा असं म्हणतो दिवाळीला। खूप जिकडे तिकडे झगमगाट आणि रोषणाई, सो हक्काने साजरा करूया आणि धूमधडाक्यात साजरा करूया। आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। भारी वाटते दिवाळीत चित्रपट देखील काय सांगितलं। येस, 8 डिसेंबरला माझा एकदा येऊन तर बघा सिनेमा रिलीज होतो। आधी 24 नोव्हेंबर ही आम्ही तारीख डिक्लेअर केली होती, परंतु त्याचवेळी इतरही काही मराठी सिनेमे येतात आणि आपला मराठी सिनेमा पुढे जावा, चालावा म्हणून आम्ही सर्वांमध्ये आता डिसिजन घेऊन तो 8 डिसेंबरला रिलीज करतो आहे। सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, ओंकार भोजने, नम्रता संभेराव, काडी कांबळे, विशाखा सुभेदार, वनिता खरात, भाऊ कदम, असे जो 14 विनोदी कलाकारांची आजच्या आघाडीच्या कलाकारांची फौज आहे। लेखक दिग्दर्शक म्हणून माझा पहिला सिनेमा आजपर्यंत, 23 नाटकांवर माझं प्रेम केलात। सो मला आशा आहे तुम्हाला आवडेल, तुम्हाला काय हवं आहे ते बनवलं आहे फिल्ममध्ये आणि मी एवढं लेखक दिग्दर्शक म्हणून गॅरंटी देतो की सिनेमाच्या पहिल्या मिनटापासून ते शेवटच्या मिनटापर्यंत तुम्ही खळखळून मनमुराद असाल। सो अगदी लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत एकत्रित कुटुंबाने पाहावा असा सिनेमा, एकदा येऊन तर बघा 8 डिसेंबरपासून। सुरेश वाडकर यांना लता मंगेशकर पुरस्कारची घोषणा केली गेली। हो, मलाही आत्ताच कळलं, म्हणजे खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे वाडकर सरांचं संगीत क्षेत्रातलं योगदान हे म्हणजे
खूप मोठं आहे, जे शब्दात सांगण्यासारखं नाही आहे. आणि त्यांना हा पुरस्कार मिळतो म्हणजे आम्हा चाहत्यांसाठी, म्हणजे माझ्यासकट अजून बरेच जण वाडकर सरांचे खूप, त्यांच्या गाण्यांचे, त्यांच्या आवाजांचे चाहते आहेत, आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तर कसं तुम्ही पण काय सांगाल सुरेश वाडकर? सोलापुरात प्रथमच SM एंटरप्राइजेसची फिलिप्स लाइट गॅलरी ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. फिलिप्स कंपनीचे सर्व प्रकारचे लाइट्स मटेरियल आता एका छताखाली मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण SM एंटरप्राइजेस. फिलिप्स कंपनीचे LED पॅनल, LED ट्यूबलाइट, ट्रॅक लाइट्स, सोलर लॅम्प्स, फॅन्स, COB आदी इंटेरियर आणि एक्सटेरियर मटेरियल उपलब्ध, तेही SM एंटरप्राइजेस यांच्या फिलिप्स लाइट गॅलरी मध्ये. तर या पहा आणि फिलिप्स प्रॉडक्ट खरेदी करून अनुभव घ्या जगातील नामवंत फिलिप्स कंपनीचे लाइट्स मटेरियल मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल बालाजी सरोवर समोर आसरा चौक सोलापूर. संपर्क सरफराज हंडुरे 70 57 17 77 39.